तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅलो, नमस्कार. मी अंकिता पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे मकर संक्रांत. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीसाठी मी सकाळी लवकरच आंघोळी काढायला घेतलेली, कारण मला पटापट कामावरून दुपारून बघितलं तर पतंग उडवण्यासाठी जायचं आहे. आणि संध्याकाळी इथे सिद्धनाथ मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे. तर मी आता पटकन रांगोळी काढून घेते आणि तुम्हाला रांगोळी कशी काढते तेही दाखवते. तर चला मग पटकन रांगोळी काढून घेऊया. तर इथे मकर संक्रांत आहे आणि बघितलं तर गुजरात राज्यात बघितलं तर भरपूर पतंग उडवले जातात, म्हणून म्हटलं पतंग अशीच रिलेटेड आहे, कोणती तरी रांगोळी काढावी. माझी ड्रॉईंग काय एवढी परफेक्ट नाही, तर इथे उगीच मी बघितलं तर पतंग घेतलेला आहे आणि या पतंगाच्या मदतीने अशा प्रकारे पतंगाची आउटलाईन काढून घेते आणि त्यामध्ये छान असे कलर भरून वगैरे हॅपी संक्रांत वगैरे लिहावी असं विचार आहे. तर पटकन आता असे पतंगामध्ये छान असे कलर भरून रांगोळी अशी मस्त अशी रांगोळी काढून घेते. तर इथे आपली संक्रांतीची रांगोळी तयार झालेली, छोटीशी जशी अगदी पटकन होणारी मी इथे रांगोळी काढलेली आहे. रांगोळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आता वाजले दुपारचा एक आणि आम्ही चाललो टेरेसवर पतंग उडवायला. तर चला मग पतंग उडवायला जाऊया. मस्त मकर संक्रांत म्हटली का इकडे भरपूर लोक टेरेसवरती पतंग उडवतात, तर आता आम्हीही जातोय पतंग उडवायला. तुला काय आणलेलं आहे? काल घेतलेलं आम्ही, पण ते रुईच्या हातनं निसटलं. आणि रुईशला आणलंय काय रे रुईश? हे अजून अरे ते तर वरती जाऊन राहिलं काल सारखं. आणि इथे बघा पतंग उडवण्याची तयारी चालू आहे. रुईचा पतंग वाव मस्त आहे ना रुईश. आणि बाबा बघ इथे चालू आहे. हा माझ्या हाताला लागणार नाही ना.
पहिल्यांदा याचे त्याच्याने हात कापायचा लगेच ना, एवढी धार असायची ना। आणि आता आपली हे वाचून दाखव। हां वाजव, असं नाही उलट। मला काही पतंग उडवता येत नाही, आपण हेल्पर। विष्णू वॉटरमेलनचा पतंग घेतलाय ना। मी चालो टेरेसवर पतंग उडवायला। आम्ही आलो टेरेस वरती। आणि इकडे बघा पतंग आकाशात किती उडतात, पतंग उडवतात तेका टेरेसवर तुम्हाला दिसतील। चलो चलते। आता आम्ही चाललो सिद्धेश्वर मंदिराकडे। दाखवते सिद्धनाथ मंदिरला थोडी गर्दी आहे। जब मैं सोचती हूँ जा कोई नहीं रहेगा, वहां सब लोग रहते। तर खूप वारा सुटलेला आहे, धूळ जाते पूर्ण। आता आम्ही पोहोचले। मंदिरात आता दर्शन झालेलं आहे आणि इकडे खूप थंडी आहे, एकदमच खूपच थंडी असते। आताच मंदिरात दर्शन झालेलं आहे, तुम्हाला दाखवते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते। आणि त्या साइडला गोशाळा आहे ना। दुष्का सांगतो शीप आहे, शीप गेल्या। त्या साइडला गोशाळा आहे। मी आता आम्ही चाललोय मस्त मस्त गावाकडच्या भाज्या विकायला आहेत। ए स्टार फ्रूट आहे, थांबा बाबा मी घेते स्टार फ्रूट। एक ऐसे स्टार फ्रूट बिस्कटीन मस्त स्टार फ्रूट काकीने खावा लगे। दो वैसे ही रहने दो ही का। तीन तीन काट दिया।